जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये 7 ते 8 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. खडकी परिसरातील शेतीमालाच्या नुकसानीची आमदार मंगेश चव्हाण यांनी पाहणी केली आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव यांचीही उपस्थिती होती. कृषी अधिकारी तलाठी सरकार यांना सोबत घेऊन पीक पाणी केले असताना खरंच एक भयावह चित्र तयार झालेलं दिसतं. इथं पंचायत समितीचे सारे पदाधिकारी सगळे संघटनेतले लोक सोबत हे पाहतोय की एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला सुद्धा प्रचंड एक मनाला खंत आहे की हातातोंडाशी आलेला घास आज या दिवाळीच्या अशा ठिकाणी आज शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्या संदर्भात मी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मला शब्द दिला आहे की मी संबंधित यंत्रणेला सूचना देतो. काल जे बोलणं झालं त्यांच्या बोलण्यात ते म्हटले की मुख्यमंत्री महोदयांशी बोलून आपण येणाऱ्या अधिवेशनात या संदर्भात काय तो नुकसान भरपाई संदर्भात योग्य निर्णय घेऊ. पण मी आज सर्व शासकीय यंत्रणेला सूचना वजा विनंती करेल की आपण तात्काळ या संदर्भात तालुक्यातून सर्वच ठिकाणी ही परिस्थिती आहे. 99% ते 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्या संबंधितांची पीक पाणी करून पंचनामे करण्याची तयारी करावी.